आता बातमी आहे गुहागरमधून. गुहागरमध्ये वाळू माफियांची दादागिरी सुरू असल्याचं समोर आलंय. यामध्ये पालशेत ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे यांना वाळू व्यावसायिकांनी सरपंचाच्या देखत मारहाण केल्याचं समोर आलंय. या मारहाणीमध्ये पंकज बिर्जे यांना दुखापत झाले. पालशेत समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळेला जात असताना ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे यांच्या गाडीसमोर दुचाकी आडव्या लावून पंकज बिर्जे यांना शिवीगाळ करून मारहाण केली गेली. या प्रकरणामध्ये अजय नागवेकर आणि विजय नागवेकर अशा दोन वाळू माफियांविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.